स्वप्नांची झगमगती दुनिया रुपेरी 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 सोनेरी वलयाची किमया रुपेरी 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 बहर यौवनाचा तोवर हे पक्षी यश आहे जोवर सारेच साक्षी निंतन उपेक्षा कठोर शिक्षा दिसणारे वाचू अश्रू किनारे स्वप्नांची झगमगती दुनिया रुपेरी हे सगळं तुम्ही आता ऐकलं कसं वाटलं ऐकताना? ह्या वयात माझं आत्मचरित्र कोणीतरी लिहिलंय आणि मी ते वाचतोय असं वाटायला लागलं. तुम्ही मुळातच विनोदी आहात, पण हा विनोद जन्मजात होता की नंतर ही आवड निर्माण झाली? हा जन्मजात होता, म्हणजे माझ्या विनोदाची विनोद जो निर्माण झाला तो माझ्या घरातच झाला. म्हणजे आमच्या घरातली गरिबी, त्यामुळे असणारं दुःख हे जिच्या चेहऱ्यावर कधी पाहिलं नाही, सतत हसत राहणारी, दुसऱ्यांना हसवणारी अशी माझी आई, तिच्या पोटी माझा जन्म झाला हे मी माझं मोठं भाग्य समजतो. त्यामुळे लहानपणापासूनच ठरवलं की जी दुःख असतील ती मनात ठेवायची आणि चेहऱ्यावर नेहमी हसत राहायचं आणि लोकांना हसवायचं. त्यामुळे हा विनोद माझ्या अंगात निर्माण झाला. मी माझी आई म्हणजे असं मला उदाहरण सांगतो, हे आता जे यश आहे ते पाहायला ते नाही आहे, पण तिच्यामुळेच मी उभा आहे आता जो कोण आहे तो. तर माझी आई अत्यंत आजारी होती, तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली होती, पण त्याला संप चालला होता, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये कोणाचाही पायपोस कोणाला नव्हता, सगळं अंधाधुंदी चालली होती तिकडे. तर एकदम माझ्या आईचं नाव उच्चारलं गेलं रजनी म्हणून, आणि आम्ही लगेच आईला स्ट्रेचरवर बसवलं, तिला हार्टचं दुखणं होतं, स्ट्रेचरवर बसवलं आणि 14 माळ्यावर घेऊन गेलो, तिला आतमध्ये नेलं डॉक्टरांनी. माझी माझा मोठा भाऊ आणि मोठी बहिणी पण होती, ती त्यांच्याबरोबर होती. बाहेर आल्यानंतर डॉक्टर म्हणाले, तुम्ही कोणाला आणलं? तर रजनी बेर्डे नाही, रजनी शाह. आणि म्हणजे विनोद असा त्यातला की आई ज्याला स्टेजवरून त्या बाहेर आली रूममधनं, तेथे हसत होती, कारण तिला अबॉर्शनसाठी आतमध्ये नेलं होतं. त्या कष्टी चेहऱ्यातनं सुद्धा ती तिच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि त्या हसून मला सांगत होते मोकापणे की विनोद तुलाच करता येत नाही, सुशिक्षित माणसं तर चांगला विनोद करतात. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच आई हे जग सोडून गेली, पण जाताना सुद्धा ती विनोद सांगून गेली, त्यामुळे विनोद हा प्रकार मला माझ्या आईकडनंच मिळाला. त्यावेळेला एकूणच सगळा काळ फार कठीण होता, सगळीकडे तुम्ही ब्रेक मिळावा म्हणून प्रयत्न करत होता, कुठेच ब्रेक मिळत नव्हता. अशा वेळेला हताश होऊन सगळे बेर्डे बंधू एकत्र आले आणि त्यांनी टुरटूर नाटकाची निर्मिती केली, हे खरंय का? काय की पुरुषोत्तम आणि मी आम्ही आमच्या समाजामध्ये नाटकं करायचो, म्हणजे कोकणस्थ वैश्य समाजांचं. तर तिथे भाऊ बेर्डे नावाची आमची संस्था होती, आम्ही दोघांनी स्थापली होती. आम्ही एकांकिका करायचो, त्याच्यानंतर फॅन्सी ड्रेस स्पर्धा करायचो. फॅन्सी ड्रेस स्पर्धा इथला किस्सा सांगतो, त्यावेळेला खिशात तर पैसे नव्हते पण करायची खूप इच्छा, बऱ्याच लोकांच्या एंट्री झाल्या होत्या. तर आम्ही दोघं जण म्हणून ठरव काय करायचं, बऱ्याच लोकांनी खर्च करून बरेच कपडे आणले होते फॅन्सी ड्रेससाठी, आपण काय करायचं? तर पुरुषोत्तमला एक आयडिया सुचली, तो म्हणाला आपण बुटके करूया. म्हटलं कसं करायचं बुटके? म्हणजे 2 शर्ट आणि 2 चड्ड्या लहान मुलाच्या आणि सॉक्स आणि बूट. तर आम्ही त्या हातामध्ये अशी चड्डी घातली, दुसऱ्या 2 माणसांनी शर्टाच्या खिशातनं 2 असे हात काढले आणि आमचे ते एक करून आम्ही ते नाचबीच केला आणि आम्हाला पहिलं बक्षीस मिळालं. म्हणजे काही खर्च न करता सुद्धा बाकीच्यांनी जेवढा खर्च केला तो फुकट गेला. आता छोटा पुतण्या पण म्हणाला की मला पण काका उतरायचं आहे. म्हटलं आता काही आणायला तर पैसे नव्हते, मग त्याला आयडिया केली, त्याला सदरा घातला, लेंगा घातला, एक टोपी घातली आणि बोर्ड लिहिला फक्त पुरुषांसाठी आणि तसं त्याला उभा करून ठेवला, हात करून त्याला पहिलं बक्षीस मिळालं. म्हणजे दोघांची आमची वेबलांची पुरुषोत्तमची माझी फार लहानपणापासून जमत गेली. नंतर तो जेजे स्कॉल ऑफ आर्ट्समध्ये गेला, तिथे त्याने एकांकिका केल्या, मी इकडनं साहित्य संघात नोकरी करून नाटकं करत होतो. त्याच्यानंतर तो टोटल एकांकिका त्याने केली होती, पण त्याच्या आधी त्याच्यानंतर त्याला ते नाटक म्हणून करायचं होतं, पण त्याच्या आधी त्याला हमाल ते धमाल पिक्चर आम्ही काढला, ते त्याला नाटक करायचं होतं सुरुवातीला. ती कल्पना तेव्हापासून टोटूच्या आधीपासूनची कल्पना. तर मी त्याला म्हटलं ही चित्रपटाची स्टोरी आहे, मी आता करू नकोस कुठलं, म्हणजे तुला तर पुढे मागे तू डायरेक्टर झालास फिल्मचा,
तर एक चांगला ज्याला कोण नट असेल त्यावेळेला मराठीतला त्याला तू घे आणि ते पिक्चर कर म्हणून ते बाजूला राहिली आणि आम्ही टूटूर आणि ते टूटूर आम्हाला त्याने म्हणजे पुरून लिहिलं ते विजय कदम आणि मला बघून डोळ्यासमोर बघून त्याने सुरुवातीला ते लिहिलं टूटूर तेव्हापासून होती का हा विजय कदम ते आम्ही दोघं जण शो करत असतो असे म्हणजे दोघं मिळून आमचे शो चाललेले असतात ते बघून त्याने ठरवलं तरी तुम्हाला दोघांना एकत्र आणून ते नाटक करायचं आणि रिहर्सल सुरू झालं त्याच्या आधी मी बरंच स्ट्रगल केलं होतं बरीच नाटकं आली होती पण संगीत नाटकं केली बालनाट्य केली एक तमाशा पण केला त्याच्या आधी पण कुठलं म्हणावं तसं यश नटाला यश कधी मिळतं नाटक चाललं तर यश मिळतं तर टूटूर नाटक आम्ही काढलं टीमवर्क चांगलं जमवलं आणि पहिले जवळजवळ 40-50 प्रयोग लोकच येत नव्हते टूटूर बघायला तर मी म्हटलं बहुतेक आणखीन 10-12 वर्ष मला स्ट्रगल करावं लागतंय कारण इतका चांगला रोल असून सुद्धा नाटक चालत नाही नाटक सुंदर नाटक असून चालत नाही पण पूर्वीच्या ऍडव्हर्टाईजने इतकी सुंदर कल्पक त्याने जाहिरातबाजी केली फार सुंदर झालं आणि त्याने प्रेक्षक रंगमंचाप्रमाणे पर्यंत आणला थिएटरपर्यंत आणि थिएटरपर्यंत बसायला लावलं आमच्या सगळ्या कलाकारांनी आणि त्याचे जवळजवळ 500 प्रयोग झाले आणि ते साल होतं मला वाटतं 83 म्हणजे 83 साल एकूण फार महत्वाचं होतं हा म्हणजे फारच महत्व झालं म्हणजे 83 साली टूटूर आलं त्याच्यानंतर आलं शांतीचं कार्ट चालू आहे ते तर बरंच लोकांनी उचलून धरलं तुमचा पहिला चित्रपट पण 83 83 पहिलाच चित्रपट म्हणजे माझं टूटूर नाटक बघून अरविंद लाड कॅमेरामन आहेत त्यांनी मला पहिला मोठा रोल दिला त्याच्या आधी मराठी पिक्चरमध्ये बारीक सारीक रोलसाठी बोलत होते पण मी काम नव्हते केले ते म्हटलं आधी एक कॉन्सन्ट्रेशन रंगभूमीवर करूया ते एकदा त्याच्यात कॉन्फिडन्स आला की मग आपण पुढचं पाऊल उचलू म्हणून अरविंद लाडांनी मला तो हसली ती फसली पण पिक्चर काही कारणास्तव पूर्ण झाला नाही त्यामुळे तो रिलीज झाला नाही म्हणजे 83 तुमच्या आयुष्यात कसं महत्वाचं होतं तुम्ही आता मला सांगत होतात ते म्हणजे माझं पहिलं प्रतितयश नाटक टू टू शांतीचं कार्ट माझा पहिला चित्रपट आणि माझी पहिली बायको म्हणजे आता तीच आहे पहिलं लग्न म्हणजे लग्न झालं माझं त्याच खाती आणि सांगण्याची गोष्ट मी लग्न केलं आणि दुसऱ्या दिवशी पहिला पिक्चरचं शूटिंग करायला गेलो लग्न सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये भाग्याचं ठरलं हा एकंदरीतच खरं तर छान योगायोग आहे हो ना पण रंगभूमीमुळे तुमचा एवढा फायदा झाला रंगभूमीमुळेच तुम्हाला तुमची पत्नी ही भेटली ही भेट कशी झाली ते जरा सांगा ना ती भेट झाली म्हणजे ती नाटकामुळेच झाली ती अर्थात वेडी माणसं आम्ही नाटक करत होतो आम्ही म्हाताऱ्याचा रोल करत होतो विलनचा रोल होत होतो ते नाटक चाललं नाही नंतर त्याच्यानंतर आलं कशात काय लफड्यात पाय तिथेच आमचा पाय लफड्यात पडला आणि पश्चाताप नाही ना होते अजून तरी नाही आणि नंतर डबल डेकर घेऊन शांतीचं कार्ट केलं तुमची पत्नी रुही ही स्वतः एक अभिनेत्री हो ना नक्कीच त्या लग्नाच्या आधी काम करत होत्या तुम्ही दोघांनी एकत्र काम केली पण लग्नानंतर काही त्या कुठे काम करताना फारसे दिसले नाही त्याचं काय कारण आहे त्याचं कारण खरंच मला माहित नाही कारण मी तर तिला किती बंदी घातली नाही कुठलाही कलाकार बंदी म्हणजे बंदी घालून बंद मी आता पण मला वाटलं नाही कधी तिने कामं करू नयेत म्हणून पण माझा इतका व्याप वाढत गेला की तिलाच वाटलं की घर आपल्याला सांभाळायला पाहिजे नवरा बाहेर जाऊन कामं करतोय जे घर जे असतं कुठल्याही नवरा बायकोचं ते आपण सांभाळलं पाहिजे त्यासाठी ती मला वाटतं तरी ती घरी बसली असावी गृहिणीची जबाबदारी तिने स्वीकारली पण जसं अजून अधूनमधून कामं करते तिथे पण आमचा आपला चांगला ग्रुप असेल पण आपलीच माणसं असतील तर छोटे काम करते तसं काय आवड आहेच तिला शेवटी आतला कलाकार कधी मरत नाही पण म्हणजे रंगभूमीकडून तुम्ही चित्रपटांकडे वळलात तर रंगभूमी ते कॅमेरा हा प्रवास करताना तुम्हाला असं अवघडल्यासारखं वगैरे वाटलं कुठे नाही कारण मला थोडस मी क्रेडिट टीव्ही सेंटरला पण देईन कारण कॅमेराच्या पहिल्यांदा फेस केला मी टीव्हीलाच आणि बरेच प्रोग्राम केल्यामुळे मला तो कॉन्फिडन्स आला हा टीव्हीमुळे आला त्यामुळे आता मी कुठल्या कॅमेराच्या पुढे कसा उभारू शकतो नायकाविषयीच्या ठाम कल्पना सगळ्यांच्या डोक्यात असतात तर तुम्ही हे मान्य कराल की त्या चॉकलेट हिरोच्या कल्पनेत तुम्ही कुठे बसत नाही आणि तरी सुद्धा मराठी चित्रपट सृष्टीत तुम्ही नायक म्हणूनच एवढं मोठं यश मिळवलं हे कसं काय तुम्हाला जमलं खरं म्हणजे ज्याला सुरुवातीला मी स्ट्रगल करत होतो त्याला सगळे लोक म्हणायचे अरे तू विनोदी नट तू काय प्रत्येक अंकामध्ये 10 मिनिटं हसवण्यात निघून जाणार तेवढं तुला महत्व मिळणार नाही हे सारखं माझ्या डोक्यात राहायचं आणि मी विचार करायचं का असं होत आहे आपल्याला सुद्धा महत्व प्राप्त झालं पाहिजे शेवटी म्हणजे मी दादा कुणकेसारखे अभिनेते माझ्या याला धावून आले असं मी म्हणेन आणि अक्षरशः मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दादा कुणकेने पाया घातला आमच्यासारख्या नटांचा अशोक सराफने कळस लिहिला
आता मी त्याची पूजा करतोय. आणि आपल्या मराठी प्रेक्षकांना जास्त धन्यवाद देईन की ते इतके जाणकार आहेत, चॉकलेट चेहरा बघण्यापेक्षा चांगला अभिनय बघायला ते जास्त पसंत करतात. चांगला कलाकार कुठला त्यालाच मनापासून, त्याला जास्त मनापासून दाद देतात, मग त्याचा चेहरा बघत नाहीत ते. पण विनोदी कलाकार म्हणून जेव्हा तुम्ही आता इथे वावरता, तुमची अशी अपेक्षा असते का की आपण जे काही बोलतो त्याला लोकांनी दाद दिलीच पाहिजे? अशी अपेक्षा नसते, पण दाद देण्यासारखं बोलणं हे मी माझं कर्तव्य समजतो. म्हणजे इतला सांगतो माझ्या की माझ्या अंगात मी एक नियम करून घेतला आहे, मी नाटक करताना किंवा चित्रपटमध्ये काम करताना लाफ्टर आला तर थांबण्याचा, लाफ्टरसाठी थांबायचं नाही. काय काय नाटकामध्ये असं होतं की मी एखादी ऍडिशन घेतली तर काय काय समजा हजारो लोक असतील, त्यातले 200 लोक हसली तर मी ते ऍडिशन कट करतो. नाटक हे सगळ्या प्रेक्षकांसाठी आहे, विनोदी नाटक सुद्धा प्रत्येकला याला सगळे लोक हसले तरच तो विनोद चांगला असू शकतो. मी फक्त बाकीच्या लोकांना आणि पर्सनल विनोद काही लोक करतात जे फक्त स्टेजवरच्या लोकांनाच माहिती असतात, ऑडियन्सला माहिती नसतात, तर तसे विनोद मी फार टाळतो, मी करतच नाही. मी माझा मुद्दा तोच की लाफ्टर आला तर थांबायचं, त्याच्यासाठी थांबायचं नाही. म्हणजे प्रेक्षकांनाही तुम्ही तुमच्या हास्यामध्ये सामील करून घेता? डेफिनेटली, त्यांच्यासाठीच तर मी आहे आणि माझ्यासाठी ते. कधीतरी असं नाही का होत की तुम्ही काहीतरी गंभीरपणे सांगायला जाता, पण केवळ तुम्ही एक विनोदी कलाकार, तुमची एक इमेज निर्माण झालेली आहे आणि म्हणून तुम्ही जे बोलताय ते विनोदीच आहे असं गृहीत धरून समोरची माणसं हसतात. कधी पंचायत नाही झाली तुमची? पंचायत म्हणजे फक्त घरी झाली जास्त. मी सिरियसली काहीतरी सांगायला गेलो की मला असं उशीर झाला, हे झालं, ते झालं, तर ते हसत बसते. त्यामुळे माझी फार पंचायत होते. तक्रार केल्यामुळे त्यांनी ऐकलेली असेल, तिने याच्या पुढे तरी पंचायत होऊ नये असं वाटतं. काय म्हण आहे हे तिला मी प्रत्यक्ष सांगू शकत नव्हतो, ते लेखी बोले सुने लागे तसं मी टीव्हीवर बोले तिला सांगे असं झालेलं आहे. म्हणजे हा सुद्धा तुम्हाला दूरदर्शनचा फायदा झालेला आहे? भरपूर फायदा झाला. पण हे विनोदी कलाकार म्हणून तुम्ही वावरायला लागल्यानंतर तुम्हाला वेगळ्या प्रकारची भूमिका करायची संधी कधी मिळाली का? मराठीमध्ये गेटअप म्हणा किंवा गेटअप पेक्षा सुरुवातीला म्हणजे मी विनोदी मूवी करत असताना तुझ्यापासून कर्मेना या पिक्चरमध्ये दामू केंकऱ्यांनी एक शेवटचा सीन माझ्याकडनं अत्यंत चांगला करून घेतला होता आणि तो प्रेक्षकांना आवडला होता. त्यामुळे मला सिरियस सीन होता तो, एकदम इमोशन सीन होता, त्यामुळे मलाही थोडासा कॉन्फिडन्स आला की थोडं थोडं केलं तर प्रेक्षक ॲप्रिशिएट करू शकतात. तर मी हमाल धमालमध्ये तसा एक सीन केला, म्हणजे पुरुषोत्तमने तो माझ्याकडनं करून घेतला. तो सीन म्हणजे फार डिफिकल्ट सीन होता माझ्या दृष्टीने, दुसरा कुठल्याही मोठ्या नाट्यांनी तो करू शकला असता, पण मला तो पहिल्यांदाच सीन करायचा होता, हमाल धमालमधला तो सीन. आणि पुरुषोत्तमने फार सुंदर करून घेतला माझ्याकडे. बजरंग बलीची मॅडम नमस्कार, कोपऱ्यापासून नमस्कार. पहिला मराठी चित्रपट तो हसली ती फसली, हसली ती फसली माझा पहिला साईन केला पिक्चर आणि पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट लेक चाली सासरला. पण खरं नाव मिळालं मला लेक चाली सासरला, सिल्वर जुबली माझं पहिलं पिक्चर सिल्वर जुबली झालं, रिलीज झालेलं. आणि नाव मिळालं मला पिक्चरमुळे जर म्हणायचं असेल तर मी क्रेडिट फक्त महेश कोटरला देऊ शकतो, कारण त्यांनी धूमधडाका या पिक्चरमध्ये तिथे गोल्डन जुबली झालं पिक्चर आणि ते बरंच चाललं, त्याच्यामुळे मला चार लोक महाराष्ट्रात ओळखायला लागले. या धूमधडाकाचा किस्सा असा आहे की महेशने आम्ही छुपीकेला जागा झालं नाटक करत होतो 80-81 त्यावेळेला महेशने मला प्रॉमिस केलं होतं की मी जर लक्षात कधी मग पिक्चर काढीन तर मी तुलाच पहिल्यांदा मी साईन करणार. आणि पहिलीच ओळख होती आमची ती, मी त्यांची त्याची आई माझ्याबरोबर हिरोईनचं काम करत होती, म्हणजे जुना ग्रुप घेऊन त्यांनी फक्त बबन प्रभूचा रोल मला तिने दिला होता आणि तुमचा सगळा जुना ग्रुप. तर माझ्या जाम खुश झाला होता माझ्या कामावर, तो म्हणाला की मी कधी मध्ये कधीही पिक्चर काढली तर पहिल्यांदा साईन तुला करीन. मी त्याने ठरवूनसा टाकलं होतं पॅरकेजावर मला पिक्चर करायचं आणि मेमूचा रोल तू करणार म्हणून, हे त्यावेळेला त्याने ठरवलं. म्हटलं बघू आता कसं होतं काय होतं. पण ज्यावेळेला प्रत्यक्ष लेक चालीस हसायला ज्या सेटवर जेव्हा घडत गेलं सगळं, त्या सेटवर सगळं घडत गेलं, पण माझ्या आपला शब्द विसरला नाही तोपर्यंत. मला काही तसं चित्रपटात नाव नव्हतं, काही नव्हतं, पण त्यांनी एक प्रकारे मला घेऊन घेतलेली रिस्कच होती आणि ती सक्सेसफुल झाली. पहिला जो हिंदी चित्रपट केला मैंने प्यार किया, तो सुद्धा आता एवढा यशस्वी झालेला आहे. म्हणजे माझा योगायोग तुला सांगतो, पहिलं मराठी चित्रपट केलं तर कॅमेरामन अरविंद लाड,
पहिलं हिंदी चित्रपट केलं मैंने प्यार किया कॅमेरामन अरविंद लाड. पहिलं रिलीज मराठी चित्रपट लेक चाली सासरला सिल्वर जुबली. पहिलं रिलीज हिंदी सिल्वर जुबली. म्हणजे माझ्या दृष्टीने ते घडत गेलं. अर्थात मी थोडस माझ्या पेशन्सला पण मी मानतो खरं म्हणजे की मी ज्याला मराठी चित्रपट करत होतो करायला लागलो म्हणजे मराठी नाटकं पहिल्यांदा करत होतो चित्रपटाच्या ऑफर्स येत होत्या पण मला मनासारखे रोल मिळत नव्हते. पण मी थांबून ते काही वर्ष रंगभूमीवर कॉन्सन्ट्रेशन केलं त्यानंतर मराठी चित्रपट मिळायला लागले. मराठी चित्रपट चालू असताना हिंदीमध्ये थोड्या थोड्या बारीक बारीक रोलसाठी त्याच्या ऑफर यायला लागल्या पण त्या मी स्वीकारल्या नाही. शेवटी मैने प्यार किया ज्याला मला रायश्रीवाल्यांनी आपणून दिलं आणि माझ्या कामाकडे धुमधडाका पिक्चर बघून मला त्याने ते दिलं. त्याच्यामुळे मला म्हणजे ट्रूटरमुळे असली ते बसले मिळालं आणि धुमधडाक्यामुळे मैने प्यार किया मिळालं. प्रेम आप निकाल सिगरेट जल्दी करना यार. तेरे को बोलता है यार कब से ट्राई कर रहा हूँ सिगरेट पीने के लिए लेकिन आज तक नहीं पी. लोग तो पकापक सिगरेट पीते हैं यार. तूने कब से शुरू की यार? अमेरिका में कभी कभी खाने के बाद पी लेता था. जल्दी निकालना. अरे तम्बाकू क्या निकाल रहा है, सिगरेट निकालना जल्दी. खत्म हो गई. खत्म हो गई दर्द तेरे की. अब कहाँ से मिलेगी? मुझे नीचे काम है. अरे इस तरफ. कहाँ फंस गया? मनोहर तू यहाँ क्या कर रहा है? पापा जी ठीक से बोल क्या चाहिए? प्रेम ने सिगरेट मंगाई थी. अब किताब मंगाई थी. कौन सी? हमारे प्रिय पापा जी. मला आता जे हिंदी पिक्चर्स ऑफर्स होत आहेत त्यामध्ये मला बरेच वेगवेगळे रोल करायला मिळत आहेत. मराठी चित्रपट सृष्टीत मला नाही करायला मिळाले म्हणजे वेगवेगळे गेटअप. आता मी त्रिनेत्र मध्ये करतोय अमर अकबर अँथनी आणि असे चार रोल करतोय पंजाबीचा रोल करतो. असे वेगवेगळे करायला मिळतात. चांगल्या डायरेक्टरांच्यावर काम करायला मिळतं. तर मैने प्यार किया तर मला जास्त फायदा झाला की मी ते इमोशन सीन केला होता मैने प्यार कियामध्ये. की फर्स्ट हिंदी पिक्चरमध्ये मला म्हणजे प्रेक्षक ओळखायला लागले की हा माणूस कॉमेडी सुद्धा करू शकतो आणि इमोशन सुद्धा करू शकतो. बॅलन्स मिळाला मला, जास्त बॅलन्स मिळाला मला तो. त्यामुळे आता जे रोल ऑफर्स होत आहेत मला हिंदीमधले ते त्याच बॅलन्स फक्त कॉमेडी करण्यासाठी मला बोलवत नाहीत. ते एक कथेला धरून जाणारं कॅरेक्टर आणि जे मला पाहिजे होतं मनापासून ते आता मला मिळतं. पूर्वीच्या काळी एक अशी पद्धत होती की हे जे कॉमेडियन्स होते त्यावेळेचे त्या कॉमेडियन्ससाठी वेगळ्या स्पेशल भूमिका लिहिल्या जायच्या हिंदीमध्ये. मला असं वाटतं की पुन्हा आता तो जमाना आलेला आहे असं वाटतंय मला. कारण मी जे करतोय जवळजवळ 25-30 पिक्चर करतोय त्याच्यामध्ये सुद्धा असंच आहे हिरोच्या पॅरल जाणं. पण मग ह्या सगळ्या हिंदीतल्या नायकांबरोबर काम करताना तुम्हाला काय वेगळे अनुभव येतात का? वेगळं म्हणजे काय होतं, माझ्या नशिबानं मी मराठीतला नायक असल्यामुळे आणि मराठीत मला चांगलं नाव असल्यामुळे ती लोक थोडीशी घाबरून असतात. मैने प्यार किया किस्सा सांगतो की सलमानला कोणीतरी सांगितलं होतं की लक्ष्मीकांत बेर्डे पासून सावध राहा. ऍडिशन करतो आयत्या वेळेला हे होतं ते होतं. तर सुरुवातीला माझी बोलायचंच नाही. चांगला पोरगा सगळा युनिट बरोबर अजूनही मस्त मुलगा आहे. तर तो मी त्याला विचारलं बघ का तू असं करतो माझी. जोपर्यंत आपलं ट्युनिंग होत नाही तोपर्यंत आपले सीन चांगले होणार नाहीत. म्हटलं ट्युनिंग महत्वाचं आहे. तर भाग्यश्री तर महाराष्ट्रीयनच असल्यामुळे आमची पहिल्यापासून ती माझी फॅनच असल्यामुळे ते आमचं जुळून गेलं होतं. पण ह्याची जुळवायला मला थोडे दिवस लागले. मी शेवटी त्याला तो फुलत गेला. त्याला कळलं की त्या एका सीन पर्टिक्युलर सीनमध्ये मी डायरेक्टरला आपणून सांगितलं की दोघांचा सीन आहे एक मला आवड कर नाही तर लोक माझ्याकडेच बघत आहेत. त्याला सलमान म्हणाल की नाही म्हटलं आम्ही असंच करतो. आतापर्यंत मराठीमध्ये आम्ही जे एकत्र आम्ही जे हिरो लोक आहोत ते आम्ही एकत्रच राहतो एकत्र राहतो. इव्हन अशोक सराफ सिनियर मोस्ट माणूस मला मराठीमध्ये. पण त्याने मला इतकं सांभाळून घेतलं म्हणजे पहिलंच पिक्चर त्याच्यावर करायला मिळालं मला हसली ती फसली. त्यामुळे मला इतका कॉन्फिडन्स आला. दोघांचा पॅरेलल रोल असल्यामुळे त्याने मला इतका सुंदर कॉन्फिडन्स दिला. म्हणजे मी खरंच त्याचा ऋणी आहे त्या बाबतीत. त्याने कधी आपलं सिनियर पद कधी दाखवलं नाही. नेहमी धाकट्या भावासारखा सांभाळत आला. आतापर्यंतच म्हणजे लोक म्हणतात की दृष्ट लागण्यासारखी जोडी. त्याप्रमाणे मी हिंदीमध्ये सगळ्यांशी जुळून घेत असतो. म्हणजे आता जॅकी बरोबर काम करतोय जितेंद्र बरोबर काम करतोय. जितेंद्र काम करत असताना मी किस्सा त्यांना सांगितला की म्हटलं लहानपणी तुमच्यामुळे मी मार खाल्लाय. टाईट पॅन्टीचा जमाना होता त्यासाठी टाईट पॅन्ट घालून घरी गेलो होतो. बसता येणं उठता येणं आणि फाटली म्हणून मारलं होतं वडिलांनी. पण त्याला वाटलं जितेंद्राला किस्सा सांगितलं. तो म्हटलं त्याला म्हटलं आता मी तुझ्यावर काम करतोय त्यावेळेला मला वाटलं पण नव्हतं. तुम्हाला घराकडे सुद्धा पूर्ण वेळ लक्ष द्यायला? पूर्ण वेळ नसलं तरी थोडा वेळ लक्ष द्यावंच लागतं. शेवटी ते घर पण सांभाळत पाहिजे. पण ही इतकी धावपळ करत असताना तुम्हाला एनर्जी कुठून मिळते? एनर्जीचं काय, पूर्वी काय होतं काम मिळवण्यासाठी धावपळ होती.
आता काम मिळतात म्हणून धावपळ आहे, त्यामुळे काम करत राहणं हीच माझी एनर्जी आहे. आणि एखाद्या दिवशी जर माझ्याकडे काम नसेल तर मला असं वाटतं की मी इंडस्ट्रीच्या बाहेर गेलो की काय, मला लोक विचारांशी झाली की काय, अशी उगाच भीती वाटते. म्हणजे काम नसेल तर माझ्या अंगातली एनर्जी जाते, पण ज्याला काम करत असतं त्याला डबल एनर्जी येते. काम हीच एनर्जी असं मानणारा हा जो कलाकार आहे, चुकून एखाद्या दिवशी काम नसलं आणि घरी बसायला लागलं, किंवा सेकंड संडेला जबरदस्तीने सगळ्यांना सुट्टी असते आणि घरी बसायला लागलं, तर हा अस्वस्थ होणारा माणूस आहे. तर माझी अशी सदिच्छा मी व्यक्त करते की ह्या कलाकाराला कामाशिवाय घरी बसण्याचा सेकंड संडे त्याच्या आयुष्यात कधीच न येऊ. एक मिनिट, कधीच नको म्हणूस. काय झालं? माझी बायको तुला शिवाय देईल. क्वचितच येऊ. क्वचित म्हण. या कलाकाराच्या आयुष्यात कामाशिवाय घरी बसायला लागणारा सेकंड संडे क्वचितच येऊ, अशी मी मनापासून सदिच्छा व्यक्त करते.